वाढत्या जाती अत्याचारांच्या घटनांना पायबंद घालून सामाजिक सलोखा कायम ठेवत सामाजिक समता प्रस्थापित होण्यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र शासनाला सुमारे 3 वर्षापूर्वीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जाती अत्याचारमुक्त महाराष्ट्र योजना राबवण्याबाबतची विनंती केली गेली आहे. महाराष्ट्रामधल्या वाढत्या जाती अत्याचाराच्या घटना रोखणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. महाराष्ट्रातल्या जाती घटना रोखण्यासाठी राज्य सरकारकडं, केंद्र सरकारकडं विविध आंदोलनाद्वारे प्रयत्न करूनसुद्धा सरकार त्यावर गंभीर नाही आणि त्यामुळे एक शाश्वत स्वरूपाची काहीतरी योजना असावी या जाती अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी. म्हणून आम्ही गेल्या 3 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षामध्ये राज्य सरकारनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाती अत्याचारमुक्त महाराष्ट्र योजना कार्यान्वित करावी. ही योजना महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना, संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान या धर्तीवर असावी असा आम्ही त्यांच्याकडे एक प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावावर सकारात्मक विचार होईल अशी आम्हाला अपेक्षा होती, परंतु 3 वर्ष सातत्यानं प्रयत्न करून देखील तो अजूनही सरकार दप्तरी धुळखात पडलेला आहे, त्यावर कोणताही निर्णय होत नाही. अधिक चर्चा न करता याविषयी एक सकारात्मक पाऊल म्हणून आम्ही आमच्या रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीनं पुणे विभाग स्तरावर जे 5 जिल्हे आहेत त्या 5 जिल्ह्यांतर्गत सुमारे 6,000 गावांमधून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाती अत्याचारमुक्त गाव योजना ही राबवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या अंतर्गत जाती अत्याचारमुक्त आदर्श गाव योजना आम्ही कार्यान्वित करतोय. जे गाव जाती अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालेल, जे गाव मागास प्रवर्गांच्या साठी असणाऱ्या शासनाच्या सर्व निर्धारित योजनांची अंमलबजावणी करेल, आंतरजातीय विवाहांना जे पाठिंबा देईल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे टर्म्स आम्ही लागू करून हे करणाऱ्या गावांचा आम्ही सुमारे 1,00,000 रुपये 75,000 रुपये 50,000 अशी लक्षवधींची पारितोषिके ठेवून आम्ही ही स्पर्धा आयोजित केलेली. अर्थात महाराष्ट्रामध्ये आत्ता नुकतीच जी एक सिंचनाच्या प्रश्नावर पाणी फाउंडेशनची जी योजना सुरू आहे वॉटर कपची, त्या धर्तीवर आमची ही योजना आहे आणि महाराष्ट्रातली जनता ही या लोकचळवळीला एक मोठ्या प्रमाणात पाठिंबा देईल, कारण आपलं गाव जाती अत्याचारमुक्त असावं हे प्रत्येकाचंच स्वप्न आहे आणि त्याला एक मूर्त स्वरूप देणारी ही योजना आहे आणि ती योजना आम्ही ऑक्टोबरमध्ये स्पर्धेच्याद्वारे आम्ही करणार आहोत आणि तिचा कालावधी आम्ही स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आज सर्वांना आवाहन करतो, सर्व ग्रामपंचायतींना, ग्रामस्थांना, की जाती अत्याचारमुक्त गावात योजनेत सहभागी होण्यासाठी 98 22 91 71 19 या नंबरवर आपण संपर्क करा, आम्ही सर्व आपल्यापर्यंत पोहोचू अशी एक आम्ही योजना करतो आणि त्या योजनेत सगळ्यांनी सहभागी व्हावं यासाठी आम्ही हे आवाहन करीत आहोत.